पचास पचास कोई भी लो इधर लो इधर पचास 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 रुपया टुकड़ा पचास रुपया कोई भी लो लो इधर लो इधर गर्दी गर्दी साले पन्नास रुपया रहा आलो पचास रुपया पचास रुपया कहाँ पाई तिकड़े नमस्कार मी आता बाहेर आले आम्ही जाणार होतो आज गुरुवार मार्केटला तर आज पडतोय पाऊस बघा क्लायमेट कसं झालं एकदम पावसासारखं पूर्ण ढग आले घरातनं बाहेर निघालो तेव्हा एवढा पाऊस लागत होता ना आम्ही दोघे जणी माझी बहीण आहे माझ्यासोबत आणि मी आहे बघूया आता गुरुवार मार्केटला चाललो आहे हा मार्केट भरलं आहे काय मार्केट भरलं असेल तर काय शॉपिंग करायला मिळेल नाही तर काय आता आम्ही एक चुंबी शॉप आहे त्या शॉपमध्ये आलो आहे बहिणीसाठी टॉप बघायचे तर बघूया आता कितने का आहे इसमें 600 रुपये सूट करी आहे इसे कपडे का गॅरंटी आहे कलर प्रिंट वगैरह पूरी गॅरंटी और दिखाने हे तीन कलरचे टॉप घेतलेत हा ओळखलं का ओळखलं काय अच्छा अच्छा तुम्ही मला मला ओळखलं म्हणून तुम्ही स्माईल दिलीत मला वाटलं चॅनल मध्येच ओळख असणार म्हणून तुम्ही स्माईल दिली अच्छा कलरचे घेतलेत टॉप तिने एक रेड कलर आहे हा आणि हा एक घेतले आता आलेलो आहे बिचुंबे मार्केटमध्ये मी पण आलेलो आहे कारण मी गेलेलो कुठे पोर्टला सो यांची शॉपिंग चालू आहे तर मी पण त्यांना इथे जॉईन झालो आहे बऱ्याच दिवसांनी आलो शॉपिंगला मी इकडे दर गुरुवारी हे मार्केट भरतं सगळ्या प्रकारची शॉपिंग करता येते इकडे आता बघूया वर्षात काय काय घ्यायचं आहे खास करून भाजीपाला सोबत आलो आम्ही येताना आणि गायब झाल्या मध्ये सगळं घेतलं तू आता मगरपासून पाऊस पडत होता पाऊस गेला आता आणि ऊन पडलंय मस्तपैकी असं वाटतं कोवळं ऊन पडलंय सकाळचं गर्दी वाढत चालली सहाच्या नंतर गर्दी खूप होते कारण बरेच लोक कामावरून येतात विचिम्यामध्ये उतरतात नंतर इकडे शॉपिंग करतात आम्ही लवकर आलो यासाठी कारण गर्दी नको म्हणून चला घेतलं सगळं सामान तुम्ही भाजीपाला घेऊन तिकडे बघता ना ऍपल्स पण मस्त एकदम फ्रेश आहेत कसं किलो आहे 100 रुपये 100 रुपयाला किलो आहे एकदम मस्त एकदम आतमध्ये चांगले असणार ना एकदम ठीक आहे पहिला मार्केट फिरून येतो आम्ही नंतर इकडे घेणार आहोत सो वर्षा इकडे हा भरपूर दिवसानंतर आलो आहे ओळखलं तुम्ही ना इकडे वर्षा काहीतरी घेते बघूया लेडीजचे इकडे मंगळसूत्र आहेत छोटे छोटे इकडे तुम्ही बघाल आता सगळे फ्रुट्स आहेत आता मोसंबी संत्रा आलेत मोठे मोठे पेरू आहेत आणि इकडे पपई आहेत गाड्या घोड्या पण त्याच्यामध्ये धावतात इकडे ही सगळी बघता ना बिस्किटं सगळी वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी बिस्किटं हो किती बिस्किटं प्रकार आहेत इकडे बघा हे सगळे नाश्त्याचे पदार्थ खाली टोस्ट बटर आणि इकडून खरा हा मार्केट सुरू होतो या टायमाला सगळी आता रेलसेल सुरू होईल आणि इकडचे जे दुकानदार ते आता ओरडायला सुरुवात करतील सेलाय 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 करतील इकडे आता पाऊस पडतो ना त्यावेळेस थोडंसं कमी असतं पण आता आज अचानक पाऊस सुरू झाला आहे गावी पण पडत होता पाऊस दिसायला किती भारी वाटते कितीला ही 50 50 ला ही मंगळसूत्र छोटा साधावाला आहे
हे 200 वाले इकडे शॉर्ट आहेत, हे 200 वाले आहेत. आणि क्वालिटी कशी आहे बघे जरा, क्वालिटी पण मस्त आहे, कॉटन आहे ना, आणि सोबत बेल्ट पण येतो. हे किती 200 ला? मस्त मस्त आहेत, खाली कलर पण मिळतात. आणि इकडे ते हे टी शर्ट आहेत, किती 150 ला? भरपूर जण घेतात इकडे, नेहमी यूज करा, ठीक आहे ना, घेतात बघा किती भरपूर जण. चादर कशी आहे? चादर 300 का जोडी, सिंगल बेडचं आहे, सिंगल आहे, डबल बी आहे. 300 जोडी, 300 ला जोडी. ओके, हे हातामध्ये सिंगल आहे की डबल आहे? सिंगल आहे, मीडियम साइज. अच्छा, 150 ला? आणि 300 ला जोडी? 400 ला जोडी. ते डबल आहे, 400 ला जोडी. कॉटन आहेत सगळे? कॉटन आहेत. ओके, छान छान, मस्त. हो, बघता का तुम्ही? काय नाव तुमचं? तुझं नाव काय? दीपेश. पूर्ण नाव सांग. दीपेश मंगेश तपासे. अच्छा, व्हिडिओ बघत असतो सगळे आपले? हां. तुम्ही सबस्क्रायबर आहेत आपले, छोटे सबस्क्रायबर. आवडतात व्हिडिओ ना? हां. तुम्ही मार्केटला आलात का फिरायला? काय घेणार आज? फ्रुट्स. या कधी आमच्याकडे घरी, चला बाय बाय बाय. या साईडला बघाल ना, सगळं आहे, सुकट मच्छी पण आहे, आणि इकडे पडदे पण आहेत, इकडे बॅगा आहेत, 100-200 पासून स्टार्ट आहे. इकडे पण कानातले आहेत. अजून दाखव रे पटापट. कोणासाठी? दाखव. कोणासाठी घेतेस? माझ्यासाठी. डिझाईन मस्त मस्त आहेत, पण काय पण बोला, वरती पण मस्त मस्त, नवीन नवीन मार्केटमध्ये काय येईल ना ते सगळे इकडे येतं. फुलांचे आर्टिफिशियल हे असे गुच्छे मस्तपैकी आपल्याला हॉलमध्ये ठेवायला मस्त वाटतील. साईड टेबल, सेंटर टेबल सगळे साईडला. कसं आहे तो स्टँड? साईज पूर्ण 500 ला. बांबूच आहे ना तो स्टँड? ये इसका 150 का है, ये 150 ला जोड़ी, 150 ला है, 150 का. आणि हे वाले कसे आहेत? 300 का. हे बांबूचे बनवलेत बघा, कसे डिझाईन मस्त काढले. 300 ला. आतमध्ये मार्केट मध्ये अजून खूप मोठं मार्केट आहे, अजून अर्धा पण नाही फिरलोय. इकडे बॅगा पण आहेत. कडाळ पण आहे तसे, दिसायला किती भारी भारी वाटत नाही? एकदम डिझाईन घ्याल तसे. लहान मुलांसाठी ABCD अल्फाबेटी. इकडे अजून भरपूर काय आहे, फ्रुट्स वगैरे पण आहेत सगळे. ते कसं पडतं? 30 ला 50 ला 2. नंबर्स पण आहेत, टेबल्स पण असतील ना? टेबल्स आहे. इकडे पूर्ण हा भाजी मार्केट आहे पूर्ण असा, म्हणजे तुम्हाला 20 रुपये अर्धा किलो बहुतेक भाजी मिळेल. टोमॅटो आता महाग झालेत जरा, पण बाकी तुम्ही बघाल ना, लिंबू पासून फ्लॉवर पासून कोबी पासून तुम्हाला 10 रुपयाला एवढा मोठा कांदा मिळेल. कोबीचा फ्लॉवर पण 10-20 रुपयाला मिळतं, मोठे मोठे, एवढं स्वस्त इकडे आहे. इकडे डस्टबिन बॅग सगळं आहे. बघता ना, भेंडी, भेंडी कशी हो? 20 ला अर्धा फक्त. 20 ला अर्धा. आणि हे 20 ला अर्धा. तोंडली पण 20 ला अर्धा. आणि हे 30 ला अर्धा ना? साईडला बघताय तुरीच्या या शेंगा मस्तपैकी आहेत. ह्या आपल्या गावठी असतात त्या नाहीत, ह्या मला वाटतं कुठून आणत माहीत नाही. वा, कुठला माल असतो? नाशिक. नाशिकचा माल आहे, नाशिकची तूर आहे ना ही. मोठे दाणे असतात आणि जरा वेगळे असतात, ते आपल्या गावठीसारखे नसतात. 30 रुपयाला आहे. 20 चा पाव 30 ला अर्धा. हे 50 झाले ना आपले, म्हणजे दोन्ही घेतले ते. तर हे शिजवून मस्त ना याचं, म्हणजे उकडून मस्त मीठ घालून. चला जाऊया. 20 रुपयाला एवढी मोठी कोथिंबीर शिजडी. 20 रुपयाला ना हे? नाही छान आहे. मग कोथिंबीर वड्या करा होईल. चला इधर 20 रुपये में उठा बड़ा बड़ा. नमस्कार, कसे आहेत? आम्ही आलो जरा आज बाजार फिरायला. पदू घरी आहे. प्रांजू पण आज ट्युशनला गेले ना? ट्युशनला गेले. हा नमस्कार, बरे आहेत ना? चाललंय, भेटून निवांत. चला
अच्छा तुमचा मुलगा आहे? काय नाव? कसा आहेस? आज सहज आलो म्हटलं चला जाऊया जरा फेरफटका मारू जरा फ्रेश पण वाटेल जरा. पाऊस पण आला ना एकदम चिखल झालाय पूर्ण सगळं. चला जाऊया पुढे चला बाय. बरेच जण सबस्क्रायबर भेटतात आपल्याला आणि बरेच जण असे पण आहेत ना जे ओळखतात आपल्याला पण आवाज देत नाही. ठीक आहे ते लाजत असतील आम्ही लाजत नाही जाऊ द्या. चला चला पुढे जा. तुम्ही या मार्केटला याल ना कधी तर संध्याकाळचं लवकर या. म्हणजे किती वाजता माहिती आहे का? 5:00 पाच साडेपाच 6:00 अगोदरच या. 6:00 नंतर वेगळी गर्दी होते आणि जो फ्रेश माल असतो ना तुम्हाला तो मिळत नाही. तर तुम्ही हे तसं मार्केट 9:30-10 चालू असतं पण जर तुम्ही लवकर याल 7:00 अगोदर तर तुम्हाला फ्रेश माल चांगला मिळेल. तुम्हाला चॉईस करता येईल, चांगला चांगला माल चूज करता येईल. परंतु तुम्ही लेट याल ना तर ते तुम्हाला थोडासा माल चांगला मिळेल, स्वस्त मिळेल. आता आहे त्यापेक्षा आणखी स्वस्त मिळेल पण ते तुम्हाला शोधावं लागेल. आता मस्त फ्रेश माल आहे. कांदा तेज बटाटे घेते वर्षा इकडे. इकडे फ्लॉवर कसे आहेत? फ्लॉवर 40 रुपये किलो नाही विकत आता, पीस नाही विकत नाही आता. रात्रीचे पीस एक सिंगल पीस मिळतात. इकडे बोरं पण आले. बोरं कशी आहे? तो 20 का 10 किलो 20 ला 1/2 किलो. आणि इकडे बघतो छोटे छोटे डाळिंब. इकडे पेरू आहेत. पेरू कसे? 1.5 किलो. वाह पेरू मस्त आहे. तो 100 ला 1.5 किलो. नाशिकचे पेरू आहेत का? हैदराबादी पेरू. एकदम मिठावाला पेरू बोलतात. सो यातलं घेऊन जाणार आहे नक्की प्रग्नूसाठी. हो 100 ला 1.5 किलो. रत्नू प्रांजूला आवडतील ना. इकडे आता आम्ही पेरू घेतोय. हे पेरू आम्ही साई शिर्डीला गेलेलो ना त्यावेळेस घेतले होते पण इकडे थोडे महाग मिळतात, तिकडे मस्त स्वस्त मिळतात. तसे हे पण स्वस्तच आहेत. 150 ला 100 ला 1.5 किलो अजून पण आहेत. मक्की घरी बोलते वर्षा. 50 ला 4 पण फ्रेश आहेत एकदम. 50 ला 5 घेतो ना 15 वेळेस. छान आहेत पण चांगले मोठी साईज आहे. 50 ला 4 परवडतील. पण मक्के पदू खूप खातो. आहेत ना घरी? मत झालं मग नेक्स्ट टाइम आपण गुरुवारी येतो घेऊन येऊ. तर इकडे बघता ना हे पूर्ण भाजी मार्केट आहे असं. हे पूर्ण भाजी मार्केट. त्या साईडला टोमॅटोचा किलो 70 रुपये नाही 60 रुपये किलो. 60 रुपये किलो 70 वाला 60. टोमॅटोचा रेट एवढा वाढलाय ना की विचारू नका. सध्या पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे टोमॅटो खराब पण होत आहेत. वातावरणानुसार भाजीचा रेट कमी जास्त होत असतो. इकडे बघा 60 रुपये. आठवडा बाजारमधले हे हा माहोल असतो असा. ओ निंबू कसे? 10 ला 5 निंबू घेतले. 70 वाला 60 हे घ्या लिंबू पण. 70 वाला 60 हे घ्या. फणस बघा इकडे फणस कसे? हो फणस कसं आहे? 30 ला 1/2 आणि 20 ला 1/2. 12 महिने फणस मिळतात. आणि हे वाला चोरांचा सुरण बोलत ना. सुरण मी पण 20 ला 1/2 आहे ना. इकडे भोपळा आहे. भोपळा कसा आहे? गावठी भोपळा आहे का? भोपळा कसा? 20 ला 1/2 20 ला 1 फ्लॉवर. वर्षाला विचारते, वर्षा बोलते घरी आहेत फ्लॉवर. पण 20 ला बघता ना किती फ्रेश आणि मस्त. कुठले 50 ला 1/2 किलो? आणि हे वाले छोटे बटाटे 30 किलो 30 रुपयाला 2 किलो. छोटी छोटी बटाटे आहेत. दम आलू करतात ना ते याचेच करतो. दम आलूसाठी हे छोटेवाले वापरतो. बघताय ना तुम्ही कधी याल ना इकडे तर जरूर या. फिश मार्केट नाही, या इकडच्या भाजी मार्केट आणि बाकी सगळं सामान भेटतं त्या मार्केटला भेट द्यायला. विचिंबेचं मार्केट आहे. नाही चुनका नाही.
आता इकडे काय घेते वर्षा माहिती आहे का पालेभाजी इकडे आलोय पालेभाजी पण बघा फ्रेश आहे कांदे की 10 रुपये त्या साईडला बघाल ना इकडे हे वर्षाने गेल्या टायमाला घेतलेले गेल्या गुरुवारच घेतलेलेस ना तू कपडे वगैरे स्टोअर करण्यासाठी मस्त कितीला घेते ते 50 ला एक आणि 150 लग साईडच्या हिशोबाने भेटतात पण पाठीमागे बघताय ना हे मोठं इकडचं विचिंब्यातला आठवडा बाजार आहे गुरुवारी असतो दर गुरुवारी आणि टायमिंग काय संध्याकाळी 4 वाजता सुरू होतं प्रॉपर 9:30-10 वाजेपर्यंत चालू असतं सहाच्या नंतर गर्दी होते तुम्ही याल ना तर 6-7 अगोदरच या आता आमचं सामान घेऊन झालं जास्त सामान नव्हतं घ्यायचं कारण भाज्या जास्त घेतले ना तर त्या मग कशात पडून राहतात आणि आमच्या घरी नॉनव्हेज जास्त बनतं म्हणजे बुधवार शुक्रवार तेवढंच घेतलं आहे कारण दर गुरुवारी हे मार्केट असल्यामुळे आम्ही इकडे येतो तर आता सगळं झालं आहे कांदे बटाटे घेतलीस इकडे एक दुकान तुम्हाला दाखवतो हे दुकान आहे कांद्याचा भाव 100 ला 3 किलो 100 ला 3 किलो आणि बटाटे नाही आणलीत आज तुम्ही कुठून आणता हे माल नाशिक वरून ना दर गुरुवारी तुम्ही इकडे येता मग बाकीच्या वाराला तुम्ही कुठे असतात मग बाकीचा माल नाशिक वरून येतो बाकीचं प्रत्येक वाराला तुमचे वेगळे असतील ना बाजार मग दुसरा बाजार कधी असतो दुसऱ्या ठिकाणी मंगळवार कुठे असतो तो तिकडे सुखापूरचा 3 किलो राहायला इकडे पनवेलमध्येच आहेत तर प्रत्येक एरिया वाईज आहेत ना प्रत्येक एरिया वाईज मार्केट असतात असे आठवडा बाजार असतात तो गावे असतात ना त्याचे वेगळे स्वरूप असतं शहरातलं थोडं असं आहे आता मला वाटतं हे जास्त दिवस राहील काही वर्षानंतर हे बदलेल कारण इकडे नवीन बिल्डिंग वगैरे बनणार आहे सगळं होईल कारण इकडे हे पहिला तर इकडे हा असं पाठ नव्हता पाणी जाण्यासाठी तर ते आता हे केलेलं आहे तर मला वाटतं अगोदर मी व्हिडिओ केलेला आहे इकडचा त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट दाखवलं आहे भरपूर दिवसानंतर परत आलो थोडंसं फ्रेश वाटलं बरं वाटलं कुठले तुम्ही कुठे राहता तुम्ही ओके ओके बरेच जण भेटत आहेत मार्केटला आलो ना आम्ही बरेच जण भेटत आहेत हा बाकी व्हिडिओज बघतात ना आपले कसे वाटत आहेत ओके ओके थँक्यू तो प्लास्टिक आयटम पण इकडे मिळतात कप वगैरे टेबल त्यानंतर भांडी ठेवायची मांडणी वगैरे काय काय असतं ना ते सगळं इकडे मिळेल हँगर्स वगैरे आम्हाला टब घ्यायचा होतं तो टब आपल्याला हवा त्या साईजमध्ये नाही आहे कुठल्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत पण 100 ला सगळ्या 120 ला स्लीपर सँडल आहेत सगळ्या मस्त आहेत इकडे बघा ना तर पूर्ण असं लेडीजचे टॉप्स आणि इकडे त्यांचे गारमेंट्स म्हणजे बाकी सगळं क्लॉथ्स इकडे आहेत हे खास करून हे मार्केट आहे ना गृहिणींसाठी आहे म्हणजे एकदा इकडे आलो ना मार्केटमध्ये की सगळ्या प्रकारचं सामान तुम्हाला A to Z खरेदी इथे होणार हे छोटे छोटे आयटम लागतात ना घरामध्ये किचनमध्ये लहान मुलांचे आयटम्स कपडे स्लीपर्स हे खास करून खरेदी करता येतात कधी आलात तर तुम्ही या इकडे विचिंब्यामध्ये इकडे लेडीज टॉप्स आहेत वर्षाने ताईसाठी घेतल्या टॉप कुठला सिलेक्ट केला हा वाला हे 200 लागत का किती लागते 400-450 ओनली टॉप लेंगे तर 200-250 अच्छा म्हणजे खाली त्यांचे हे येतात ना पॅन्ट त्यासोबत 450-500 असा रेट आहे फक्त टॉप 250-300 लगेच काढू पडतो गर्दीच गर्दी झाले 50 रुपयाला स्टाफ आहे तिकडे ₹60 एक ड्रॅगन फ्रूट 100 ला 2 आणि हे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी कशी आहे स्ट्रॉबेरी 60 का 1 चौका 2 60 ला 1 100 ला 2 चौका 6 7 100 ला 7 आणि इलायची केळी कशी आहेत इलायची केळी 40 रुपये तर नमस्कार नमस्कार हो तुम्ही कसे आहेत आता आठवण काढली तुम्ही भेटला अच्छा अच्छा आम्ही सहज आलो आज कुठे राहता तुम्ही हा मोर्या गार्डन्समध्ये
चला भेटू कधी तरी निवाद पूर्ण या घरी कधी आमच्याकडे रजनू प्रांजू घरी आहेत हो त्यांना नाही आले गर्दी असते इकडे म्हणून नाही आले बाकी झाले होय 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 थँक्यू 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 होय नक्की नक्की वा नवीन स्टाईल आहे काहीतरी तिकडे सँडविच तिकडे पावभाजी मंचुरियन इकडे सगळं सगळं आहे विचंबे हा इथला चौक असा आहे ना जिथे आजूबाजूला सगळ्या प्रकारची दुकानं आहेत खाऊची दुकानं आहेत आणि तुम्हाला सगळं खरेदी करता येईल आमचं आम्ही राहतो ना त्या एरियापासून सगळ्यात जवळचं मार्केट म्हटलं ना तर आम्हाला विचंबे आता काय ऑर्डर केलं आहे ओके पदू आणि इकडे गरमागरम शेंगा झालेल्या 3 शिट्ट्या करून आणि शिजल्यात मस्तपैकी आणि हे गावावरून पाठवलेले आईने काय होतं त्यांना करिंदे करिंदे नाही हे करिंदे वेगळे आहे चिनी हा करिंदे वगैरे असे आहेत ते काय काय सो सकाळी नाश्त्याला गेले थोडे उरलेले आहे त्याच्यासोबत खायचं आहे पालमध्ये जाऊन आम्ही आता सगळे जण पंक्तीने बसणार आहोत गरम आहे शेंगा संपस्तो 1 तास ते जाणार आहे कारण का शेंगा तेवढे आहेत आणि गावाकडच्या पाता चाललेल्या आहेत आता अन्ना कडे गावावरून गावाला पाऊस जबरदस्त पडला आहे 3-4 दिवस एवढा पाऊस पडला नक्की विचारू नका आणि शेती तशी लोकांची झोडमळ झालेली पेंडे भिजले लोकांचे जसे उडवे असतात ना ते भिजल्या पण आता पाऊस थोडा कमी झालाय आकडे 15 ला पडला आज पाऊस या शेंगा संपवायला या जरा वरची मध्ये 10 व्हिडिओ एंड करते आता जेवण साजूक असणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल दाखवतो तुम्हाला आजचा व्हिडिओ इथे संपवतो कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्केट दाखवलं आणि आम्ही पण त्याला दमलं वगैरे आज निवांत लगेच लवकर झोपणार तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्या जरूर लाईक करा तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांना भेटू पुढच्या पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सेव्ह टेक करा स्वतःची काळजी घ्या बाय बाय पदू बिझी झालाय पदू बाय कर बाय